आम्ही महाविकास आघाडीचे सर्व घटक या ठिकाणी सोबत आहोत, सगळं एक राहून ताकदीनं या ठिकाणी आम्ही उमेदवार निवडून आणणार आहोत। वरिष्ठ नेत्यांनी आतापर्यंत आम्हाला कोणीही विचारलं नाही, तिन्ही घटक पक्षाच्या तिन्ही नेत्यांनी आम्हाला त्यांना पक्षात घेऊन तिकीट देताय का याच्या बाबतीतही विचारलं नाही आणि तिकीट दिल्यानंतरही विचारलं नाही, त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या बाई म्हणजे गिनतीत नाही अशा प्रकारची परिस्थिती अशी त्यांची झालेली दिसते, तर अद्यापर्यंत त्यांच्याकडनं कुठलीही विचारणा कोणाकडनं नाही। आम्ही सांगितलं ना जरांगे पाटील जो निर्णय घेतील आम्ही त्या निर्णयानुसार कार्यवाही करणार आहोत। नेमका तुमचा विरोध कोणाला आहे? नेमका विरोध आमचा सतीश चव्हाणला आहे, त्यांचा आमच्या तालुक्याशी संबंध नाही आणि सतीश चव्हाणांचं जे काम आहे ते कोणालाही मोठं होऊ देत नाहीत। जिल्ह्यात अनेक उदाहरणं आहेत, जिथं जातील तिथल्या सगळ्यांना लोकांना संपवण्याचं काम त्या ठिकाणी करतात, संस्था बळकवण्याचं काम त्या ठिकाणी करतात, माणसं संपवण्याचं काम त्या ठिकाणी करतात आणि म्हणून आम्ही त्यांना जर जवळ घेतलं तर ते उद्या आम्हालाच संपवण्याचा प्रयत्न करतील। आणि त्यांचा आणि या तालुक्याशी संबंध नाही, उस्मानाबाद जिल्ह्यातला माणूस ज्याचा या तालुक्याशी संबंध नाही ते म्हणते आता माझी शेती होती, आता त्यांची काही शेती नाही आणि ते गंगापूर कारखाने सभासद पण नाही, पण म्हणजे मग माझं एखादं मुंबईला घर असेल वरळीला तर मी तिथे जाऊन वरळीला उभं राहणं हे काही नियमाला धरून नाही। तालुक्याचा भूमिपुत्र एक तर नाही आणि त्यांचा स्वभाव जो आहे तो सगळ्यांना कचरा समजण्याचा आहे, अतिक्रमण करण्याचा आहे, ताबा करण्याचा आहे, त्यामुळे आम्ही त्यांना सहकार्य करणार नाही। पक्षाने ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांनी सांगितलं सतीश चव्हाणचा महाविकास आघाडीचा संबंधच नाही आणि सतीश चव्हाणांनी सांगितलं की मी नायलाइज म्हणून ते भाजपनं जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादीला सोडली नाही आणि म्हणून नाइलाज म्हणून ते आलेले आहेत, एवढा एवढी लाचारी पक्षाने करायला नव्हती पाहिजे आणि आम्ही करणार नाही। कृष्णा पाटील, डोणगावकर।